ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. डोंबिवली पूर्व येथील अहिरे गाव परिसरातील ज्योतीनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या इसमाच्या घरात 23 नोव्हेंबर रोजी चोरी झाल्याची घटना घडली होती. या अनुषंगाने रामनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशालता खापरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप यांनी तपास सुरू केला असता आरोपी हा आयरेगाव ज्योतीनगर परिसरात असल्याची गुप्त माहिती पोलीस हवालदार विशाल वाघ यांना मिळाली असता सदर ठिकाणी सापळा रचत आरोपी आकाश केदारे याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून सोन्याचे झुमके, मंगळसूत्र, सोन्याची चैन, पायातील पैंजण, कंबर, साखळी आणि मोबाईल असा 1,10,000 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. आरोपी आकाश याने हौसमौजसाठी ही चोरी केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.